फक्त 8 शब्द तुमचे नशीब घडवू शकतात. मी आतापर्यंत शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आपल्याला काय वाटते ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते हे जर मला कळले तर तुम्ही काय आहात हे देखील मला कळेल. आपण जे आहोत ते आपले विचार आपल्याला बनवतात. आपली मानसिक कृती ही एक अज्ञात शक्ती आहे जी आपले नशीब बनवते किंवा तोडते. इमर्सन म्हणाले होते, मनुष्य तो आहे जो दिवसभर विचार करत राहतो. तुमची आणि माझी सर्वात मोठी समस्या आहे आणि कदाचित एकच समस्या आहे, ती म्हणजे योग्य कल्पना निवडणे. आपण हे करू शकलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवण्याच्या मार्गावर असू. रोमन साम्राज्यावर राज्य करणारे महान तत्वज्ञानी मार्कस ॲरेलियस यांनी हे 8 शब्दात स्पष्ट केले आहे. 8 शब्द जे तुमचे भाग्य घडू शकतात. हमारे विचारों से ही हमारी जिंदगी बनती है. आपले जीवन आपल्या विचारांनी बनलेले आहे. आपले विचार आनंददायी असतील तर आपण आनंदी राहू. जर आपले विचार दुःखी असतील तर आपण दुःखी होऊ. जर आपल्या मनात भीतीचे विचार असतील तर आपण घाबरून राहू. जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारीच राहू. जर आपण अपयशाचा विचार केला तर आपण निश्चितपणे अपयशी होऊ. अंध मिल्टनने सुमारे 300 वर्षापूर्वी हे लिहिले होते. मनाला स्वतःचे निश्चित स्थान असते आणि ते नरकाचे स्वर्गात आणि स्वर्गाचे नरकात रूपांतर करू शकते. थोडक्यात काय, तर आपण जसा विचार करू तसे आपण घडत जातो. धन्यवाद.